हाँ, ज्या पोट्याले वर्णमाला समजणार नाही त्याले संधी अन जोडाक्षर भेंड बी कळणार नाही. मी पहिले सांगून राहिलो, सगळ्यात खतरनाक चॅप्टर आहे संधी. प्रत्येक परीक्षेत 2-3 प्रश्न येते. किती प्रश्न येते? हां, ज्याले हे चॅप्टर समजणार नाही त्याचा डोंगा डुबला म्हणून समजा. ज्याले मराठी टायपिंग बी शिकायची आहे तर वर्णमाला शिकणं आवश्यक आहे, नाहीतर टायपिंगचा बी याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. आपण चॅप्टर चालू केलं वर्णमाला, त्याच्यानंतर संधी जेव्हा बी चॅप्टर होईल, कोणतं? संधी. तर संधी चॅप्टर झाल्याच्या नंतर मग लागेल तर याच्याशी काही जास्त संबंध नाही आहे आपला. पण पहिले 4 चॅप्टर भाषा लिपी व तिचे, ठीक आहे, भाषा लिपी व तिचे प्रकार. कोणाचे तिचे म्हणजे? हां, तुमच्या घराच्या बाजूला राहते तिचे नाही, कोणाचे? भाषेचे. हां, मग आपण त्याच्यानंतर दुसरा चॅप्टर पाहिला, कोणता? वर्णमाला. कोणता? हा, वर्णमालामध्ये पहिली डेफिनेशन पाहिली, बोंबला. कोणती पाहिली? भाषा. आपले विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे, आपले विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे, आपले विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. आपले विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे माझे विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचायचे आहे. माझे विचार जर दुसऱ्यापर्यंत पोहोचायचे आहे तर मले दोनच इलाज आहे, एक तर ती भाषा, ठीक आहे, एक तर ती भाषा तुम्हाला समजते, तो जो बोलणारा आहे तुम्हाला जो समजते त्या भाषेत बोला लागन, नाही तर मग माई भाषा तुम्हाला समजली पाहिजे. दोनच इलाज आहे, तिसरा इलाज नाही. मग बोला, भाषेची डेफिनेशन काय? आपले विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय, ठीक आहे. मग दुसरी डेफिनेशन, मुक्याची भाषा आहे, उर्दू भाषा आहे. आता तुम्ही जर कन्नड लोकांसोबत बोलले हिंदीत, आता गेले तुम्ही तामिळनाडू, त्याला म्हणलं अजी मला कन्याकुमारीला जायचं आहे, हा, ते उसल्यासारखं तुमच्या तोंडाकडं पाहत राहते. किंवा एखादा माणूस नागालँडचा आला आणि त्याला हिंदी समजत नाही, आणि तुम्ही जर त्यानं जर काही बोललो, काम राहिला बघा, हे तर सोडा, एखादा कोलामी बोलला बाजूचा तर भेंड समजत नाही, ठीक आहे. आपल्या इथं वर्धेत राहते पोट्टे, ठीक आहे, तेलंगणाचे, तेलंगणा नाही महाराष्ट्राचे होय, ठीक आहे. तर त्यांची भाषा तुम्हाला अजिबात समजत नाही, ते त्यांच्या ह्याच्यातच चिंग चॉंग झुंग झुंग करू राहते असं वाटते का ते आपले शिवा देऊन राहिले का. तर आपले विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा. मी जर आत्ता उर्दूत बोललो 10 मिनटात उठून पयान तुम्ही, ठीक आहे, उर्दू समजन तरी थोडीशी, पण कन्नड गिन्नड बोललो तर, ठीक आहे, कन्नड भाषेत हॉलिवूडचा पिक्चर इंग्लिशमध्ये लावला का लावलं म्हणते ते समजून नाही आलं. हिंदी पाय म्हणते असं का पाय? हिंदी. हा, हिंदी व्हर्जन पाहता. मग व्याकरण का पाहिली? व्याकरणात डेफिनेशन, कोणतीही भाषा राव, कोणत्याही भाषेचे शास्त्र शुद्ध स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण. मग आता मराठीत वाक्य कसं तयार होते, शब्द कसं तयार होते सगळे शिकणार आहे आपण. तिसरी डेफिनेशन पाहिली आपण, वाक्य. वाक्यातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द म्हणजे, वाक्यातला सर्वात महत्त्वाचा शब्द म्हणजे क्रियापद, बरोबर आहे. आणि क्रियापदाची डेफिनेशन पाहिली, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे. जोपर्यंत वाक्यात क्रियापद घेत नाही तोपर्यंत वाक्य कम्प्लीट होत नाही, ठीक आहे, समजलं का? हा, होतच नाही मी काल नागपूर, सर का केलं नागपुरात जाऊन, ते तर सांगा, ठीक आहे. तर मी काल कुठं होतं? औरंगाबाद, ठीक आहे. तर मी काल औरंगाबाद मध्ये जाऊन माझ्या गर्लफ्रेंडले भेटून, ठीक आहे, तर लग्न झालं तिचं आता. आता लक्ष द्या, वाक्य पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे का होय? हा, मग वाक्यातला सर्वात महत्वाचा शब्द क्रियापद. क्रियापदाची साधी डेफिनेशन आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद, आणि पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे वाक्य. मग वैशाली मला आर्वी नाकार भेटली, मी काल औरंगाबाद मध्ये होतो, का होय? वाक्य, ठीक आहे. काल आमची इच्छा तुरी सोंगल्या, का होय? वाक्य, समजलं का होय? वाक्य. आणि ह्या म्हणते अमर, काल माईचं कापूस इकाले हिंगणघाटच्या मार्केटात नेला, काय होय? वाक्य. कोणतं बी वाक्य घ्या, पण वाक्य कसं तयार होते? शब्द अधिक शब्द अधिक शब्द, शब्दा शब्दाची बेरीज केली वाक्य. मग वैशाली शब्द होय, मला शब्द होय, नाक्यार शब्द होय, भेटली काय होय? शब्द. मग वैशाली कसा तयार झाला? वय अधिक शा अधिक ली, अक्षरा अक्षराची बेरीज केली, का तयार होते? का तयार होते? का तयार होते? अक्षरा अक्षराची बेरीज केली. मग वैशाली, अक्षर अधिक अक्षर अधिक अक्षर, शब्द.
अक्षर 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 का झाला शब्द, शब्द शब्दाची बेरीज केली वाक्य, वाक्य वाक्याची बेरीज केली पॅरेग्राफ, पॅरेग्राफ पॅरेग्राफ धडा, धडा धडा पुस्तक, पुस्तक पुस्तक लायब्ररी। हा मग आता पण ए लक्ष द्या रे, शब्द कसा तयार होते, शब्दाची डेफिनेशन काय, कसेही आपल्या मनानं घेतले शब्द लावले टाय केले असं होत नाही। शब्दाची डेफिनेशन आहे ठराविक, मग ए लक्ष द्या, शब्दाची डेफिनेशन आहे, शब्द कसा तयार होते, अक्षर अक्षराची बेरीज केली शब्द, पण अक्षर मात्र हे बरोबर क्रमाने घ्या लागते, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला सगळ्यात महत्वाचा शब्द आहे काही अर्थ प्राप्त। हा मी त्या दिवशी उदाहरण सांगितलं तुम्हाला का, ठीक आहे बदक शब्द आहे तर बदक लगेच येईल, ठीक आहे पाण्यात पोत आहे बदक, माकड ठीक आहे, नरेंद्र लगेच चित्र येईल। हा बे यांना बे नरेंद्र मोदी साहेब म्हणलं का लगेच, ठीक आहे आहे का नाही, तर लगेच चित्र येते डोळ्यासमोर, कराय मास्तर म्हणलं का लगेच, ठीक आहे ऐश्वर्या राय होय का, तर आता लक्ष द्या बदक का म्हटलं, हा बदक, आता बदकले दबक म्हणलं जमते का, नाही असं म्हणता येत नाही, एखाद्या मुठ्याने म्हणलं माझ्या गावातल्या तलावात लय दबक आहे सर, दबक नवीन प्राणी आला का जन्माले, नाही ठीक आहे, ते ठराविक क्रम सगळ्यात महत्वाचा शब्द आहे, ठीक आहे ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाने काही अर्थ प्राप्त झाला पाहिजे, बदक दबक म्हणलं जमत नाही, कदबई म्हणलं तर जमत नाही, ठीक आहे खुर्चिले म्हणजा, ठीक आहे चिरख, ठीक आहे का चिरकू जमन का, फळाले म्हणजा याफ, याफ याफ म्हणते असं म्हणते का जमते का, नाही जमत चांगलं वाटत नाही, ठीक आहे मग आता ए हे शब्द ठराविक क्रमानं आले पाहिजे ना, त्याला अर्थ प्राप्त झाला पाहिजे, त्यालाच का म्हणते शब्द, मग वैशाली म्हणलं का वैशाली अर्थ प्राप्त झाला, रत्नाकर म्हणजे सागर, ठीक आहे र अक्षर अर्धा त हे जोडाक्षर हे क अधिक र तयार झाला रत्नाकर, माझ्या सोबती रतनलाल ठीक आहे बोराडे, तर आता लक्ष द्या तर सोपं आहे, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला का म्हणतात शब्द, का म्हणतात, मग शब्द कसा तयार होते, ठीक आहे तर अक्षर अक्षराची बेरीज केली शब्द तयार, पण अक्षर कसं तयार होते तर व्यंजनात स्वर मिसळा लागते कायच्यात, पण व्यंजन आणि तुम्हाला बे पोट्यो तुम्हाला जर व्यंजन आणि स्वर शिकायचे आहे तर तुम्हाला पाहा लागन मग मराठीतली वर्णमाला, का पाहा लागते, का पाहा लागते, का पाहा लागते, हा मग मराठीत वर्ण किती आहे तर जुन्या वर्णमालेत 48 वर्ण आहे, जसं इंग्लिशमध्ये 26 आहे, चायनीजमध्ये 200 आहे, म्हणते का भेंड शिकणार आहे चायनीज, मरण तो एंड्रिंग घेऊन नवीन चायनीज शिकायला गेला तर, ठीक आहे मराठी तरी सोपी आहे, आता जेवढे वर्ण तेवढी भाषा शिकायला कारण कठीण, पण इंग्लिशमध्ये 26 आहे तरी निवाड पडत नाही, सत्यानाश आहे आपला, ठीक आहे मग अभे बरोबर आहे ना, मग आता वय कसा तयार झाला, व अधिक एडक्याचा ये तयार झाला वय, ठीक आहे व्यंजनात स्वर मिसळल्याशिवाय अक्षर तयार होत नाही, श शा श लंगडी मारून अधिक आ, तर याच्यातले हे लंगडी मारून आहे हे व्यंजन वय आणि स्वराले लंगडी येत नाही, व्यंजनात स्वर मिसळल्याशिवाय अक्षर तयार होत नाही, व्यंजनात स्वर मिसळल्याशिवाय अक्षर तयार होत नाही, व्यंजनात स्वर मिसळल्याशिवाय अक्षर तयार होत नाही, मग अक्षराची डेफिनेशन काय, अक्षर तयार झालं वैशाली बरोबर आहे, मला भेटली हे शब्द वय आणि त्याच्यातला भेटलीतला भ त ली हे काय वय अक्षर, समजलं का, मग अक्षर म्हणजे का, तर तुम्ही मरान पण अक्षर मरणार नाही, एक क्षर म्हणजे नष्ट होणे, का म्हणून राहिलो लक्ष द्या, क्षर म्हणजे जर मराठीत आलाय ठीक आहे, क्षर म्हणजे का ते 50 साल्याला धरून क्षर म्हणजे नष्ट होणे आणि अक्षर म्हणजे कधीही नष्ट न होणारे, संपला विषय, साधी डेफिनेशन झाली मग अक्षरची, साधा प्रश्न येते डोंबड्यो डेफिनेशन पेपी नाही, अक्षर म्हणजे का, तर कधीही नष्ट न, तुम्ही उद्या जरी मेले ना आता ॲक्सिडेंट होऊन जरी वरत गेले तर अक्षर मरणार नाही, मी गेलो ठीक आहे काय कोणास सांगता येत नाही, ठीक आहे तुमचं गान माय का, कवा बी जाऊ शकते माणूस, अभे हो ना तिथं का कोणाचं लिहून आलं आहे का इथं,
ठीक आहे, कोणी इथं अमर नाही, जाणं नाही डंग 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 डंग. तर थोई जाणार आहे एक दिवस साहेब, एक दिन जाएंगे. हे शरीर नाशिवंत आहे, काय नाशिवंत आहे, सगळ्याला एक दिवस जायचं आहे. कोणीच या पृथ्वी तलावर आला नाही, टिकून राहणार आहे, तो कवा बी जाऊ शकते. उत्माच केला गेला. आता लक्ष द्या मग, ए लक्ष द्या रे, अक्षर कधीही नष्ट न होणारे. अक्षराचे तीन तीन डेफिनेशन आहे, पूर्ण उच्चाराचे वर्ण आहे. पूर्ण उच्चार गाऊन तर व्यंजन आले, स्वरानं का केलाय पूर्ण, का केलाय पूर्ण केलाय. आता मले ती आडवी नाक्यावर भेटली, भेटलीतला भे, भे कसा तयार झाला, आता भे कसा तयार झाला, भ अधिक ए, ए देते एक काना एक मात्र, तयार झाला भेटलीतला भे, टो तयार टो अधिक अ, समजलं का. मग ए पूर्ण उच्चार ह्या जो आहे भे, याचा उच्चार का केला पूर्ण केला, भचा उच्चार येन का केला पूर्ण केला. म्हणून म्हणते पूर्ण उच्चाराचे वर्ण म्हणजे, हे पूर्ण उच्चाराचे वर्ण म्हणजे, हा कधी नष्ट न होणारे वर्ण म्हणजे. आणि आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा या, आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा, क का की की कू कू की की, काय या आवाजाच्या खुणा. म्हणून म्हणते आपल्या मूलध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा म्हणजे अक्षर होय. ठीक आहे, समजलं का, समजलं का अबे डुकरेव, समजलं का. मग हे वैशाली, वै वै अक्षर, शावय अक्षर, लिवय अक्षर, आणि त्याची फोड केली तर व लंगडी, व लंगडी देऊन अधिक ए. कोणत्याही अक्षराची फोड करायची आहे तर व्यंजन लंगडी देऊनच लिहायचं. काऊन लिहायचं सांगतो. ठीक आहे, मग बोमला अक्षराचे डेफिनेशन बोमला, बोमला हा बोमला, बोमला बोमला, कोटके कुठं गेले रे मसना देवडे, गायब आहे. हा रोज डे मरते का रोज डे. ठीक आहे, तर लक्ष द्या. मग तीन डेफिनेशन पाहिल्या, पूर्ण उच्चाराचे वर्ण म्हणजे अक्षर होय, कधी नष्ट न होणारे वर्ण म्हणजे, आणि आपल्या मूल ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा म्हणजे अक्षर होय. म्हणा एक एक डेफिनेशन. हा 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 मना पाचव्या. हा अबे चांगले म्हणा ना, एक साथ म्हणा, पूर्ण उच्चाराचे वर्ण म्हणजे हा 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 म्हणा पूर्ण उच्चाराचे वर्ण म्हणजे, कधी नष्ट न होणारे वर्ण म्हणजे, आपल्या मूलध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा म्हणजे. तीन डेफिनेशन आहे, एक जरी चुकवली तर खुर्च्याच टाकतो उरार. ठीक आहे, लक्षात ठेव जा, परीक्षेत डेफिनेशन येते, हा एक एक मार्क आले. हा मग आता येऊ आपण अवकातीवर, आता पाहू वर्ण का पाहू. हा मग वर्ण किती आहे तर आधुनिक वर्णमाले 52 आहे. ठीक आहे, लिजन 52, काही पुस्तकात 52 दिलं आहे, काही पुस्तकात 50 दिलं आहे, आपल्या बापाचीच खेती आहे. ठीक आहे, तर किती लिहायचे, तर जोपर्यंत येत नाही आधुनिक शब्द तोपर्यंत लिहायचं नाही 50, जेव्हा आधुनिक शब्द आलं तेव्हा लिहायचं 50, नाही तर जुन्या वर्णमालेत आहे 48. किती आहे मग, आता कायले म्हणते वर्ण, आपल्या तोंडा वाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना, तोंडातून जे मूल ध्वनी निघते, क ख ग घ च छ ज, हे काय आहे मूल ध्वनी. मराठी वर्णमालेत एकूण वर्ण किती असा प्रश्न आला तर तिथं राहीन बे, तिथं राहीन आधुनिक. काय शब्द राहीन, हा आधुनिक वर्णमालेत बे डुकरेव, आधुनिक वर्णमालेत लिहायचं. ठीक आहे, किती 50,
अन जुन्या वर्णमालेत आधुनिक शब्दच नाही आला, फक्त वर्णमालेत आलं. तर प्रश्न लिहा 48, ठीक आहे, उत्तर लिहा 48. मग आता लक्ष द्या, वर्णाचे तीन प्रकार, फोडणीचे वर्ण, दायवाजी. अबे वर्णाचे, हा फोडणीचं वरण, दायवाजी, साधं वरण, ठीक आहे. वर्ण बे वरण नाही वय, हे भातावर घ्यायचं वर्ण वय, का वय, हा वर्ण थे बी नाही वय, एक पुन्हा वर्ण आहे. जात्यात टाकते ती, चक्कीत टाकते ती, वर्ण कमी सोड म्हणते, नाही तर ठीक आहे. समजलं काय? हा आता लक्ष द्या, ए वरण नाही वय, भातावर घ्यायचं वर्ण माला. किती वर्ण आहे? किती आहे? किती आहे? हा आता लक्ष द्या, किती वर्ण आहे? हा पहिला प्रकार आहे स्वर. काय? काय स्वर? काय? हा त्याच्यानंतर आहे काय? स्वराधी. स्वर आहे ज्याच्या आधी, त्याले म्हणते स्वराधी. आणि त्याच्यानंतर व्यंजन आहे. व्यंजन आहे 34. किती आहे बोबला? स्वर किती? स्वर किती? स्वर किती? जर म्हणलं आधुनिक वर्णमाले स्वर किती, तर 14 लिहिजा. कितली जा? कितली जा? हा नाही तर मग लिहायचं 12. स्वर किती? स्वर किती? स्वराधी किती? स्वराधी किती? व्यंजन किती? व्यंजन किती? व्यंजन किती? हा बोबला स्वर कायले म्हणते? स्वर जे वर्ण उच्चारतानी जीभ जांभाळाले आ. स्वराची डेफिनेशन बोमला, जे वर्ण उच्चारताना जीभ जांभाळाले त्याले काय म्हणायचं? स्वर. आणि जीभ जांभाळाले कुठंच लागत नाही, म्हणून ते लंगडी मारून लिहिल्या जात नाही, नाही तर ते बी लंगडी मारून लिहिल्या गेले असते, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, ठीक आहे. मग आता स्वर पाहायचा आहे. का पाहायचा आहे? स्वर. स्वर किती आहे? किती आहे? मग प्रत्येकानं अनुभव घ्यायचा. कायचा? नाही तर ठीक आहे. एक तर 14 फेब्रुवारी जवळ आली आहे, ना खुर्चीच टाकतो. तर अंगात येऊ द्यायची नाही. तर आता लक्ष द्या, ए लक्ष द्या, कायले म्हणते स्वर? तर जे वर्ण उच्चारताना जीभ जांभाळाले कुठंच लागत नाही, त्याले काय म्हणते? मग हे बा मराठीत 12 स्वर आहे. अ आ हे जांभाळच डान्स करते कवा. असं 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 हा हे बा. अ आ अ ए जीभ. ओ आ ओ आ ओ ए बा ओले असं जाते, आले थोडस असं मोठं होते, ठीक आहे. ओ आ ओ आ ओ आ ई ए बा ई, ठीक आहे. ई का म्हणलं? ओ आ ओ आ ई ई ई ई ई ई उ उ उ उ हे उ ए ए ए ओ ओ ओ ओ ओ ओ ओ बे अमा नाही, अमा घेतलं तर टाकतो तिथं खलबत त्यात. मग पा ओ आ ओ आ हे बा जीभ कुठंच लागणार नाही, जिभेवर लक्ष ठेवायचं. लक्ष कुठंही जाऊ द्यायचं नाही स्वर उच्चार आणि बाकी वेळ गेलं तरी चालते. हा आ आ आ ए ए ओ ओ म्हणजे जे वर्ण उच्चारताना जीभ मुखातील कोणते, आता स्टँडर्ड डेफिनेशन पुस्तकातली डेफिनेशन का म्हणते, जे वर्ण उच्चारताना जिभेचा कोणताही भाग मुखातील कोणत्याही भागाला स्पर्श करत नाही त्याला स्वर म्हणतात. हो का डोंबड्या? ठीक आहे. बापरे बापरे खतरनाक, म्हणजे एवढी सोफिस्टिकेटेड, खड्ड्यात घाला ते डेफिनेशन. आपली डेफिनेशन पाठ करा, जे वर्ण एखादा म्हणलं सर, ठीक आहे, ए बोलते सांग रे वर्ण, जे वर्ण उच्चारताना जीभ जांभाळायला कुठंच लागत नाही. आ अशी डेफिनेशन तशीच का करत आहे आपल्याला पुस्तकाची, आपल्या भाषेत डेफिनेशन करायची तयार, ठीक आहे. किती स्वर आहे? किती आहे? मग अ आ हा ई पहिले लहान
हा मंगुटी ठीक आहे. इमारतीची ही कोणती याच्यातली मोठीवाली खुर्ची टाके इमारतीची मोठी आहे का ओ आ ई आय आता ऊ नाही उच्चाराचा रु हा का म्हटलं रु रु हा ऋषीचा रु हा लू क्रम असा झाला पाहिजे क्रम बिघडवायचा नाही नाही तर डोंगा डुबला. ओ आ ई ई रु लू उवाचा ऊ नो यु नो उवा बड्डे माय माय अशी रव्वार असला का ये इकडे चादल्या ये असं डोकं धरे असं बसवे ठीक आहे. कामधंदे तिचे झाले का असं दोन्ही पायाच्या मधात बसवलं का चालू मारल्या दोन तीन का कोणापाशी झोपला काय डुकऱ्या नुसते पड्डे डोक्यात ना उवा त्या वयात कोणापाशी झोपणार आहे ठीक आहे ऊ ठीक आहे तर लक्ष द्या बे ठीक आहे तर आता लक्ष द्या अ आ ई ई रु लु उवाचा ऊ उसाचा ऊ ठीक आहे मग ए उच्चार ए ऐ ए ऐ ए ह्या ये वय ह्या ऐ ए ऐ ओ औ आमा हा किती स्वर आहे किती स्वर आहे जेव्हा ना उच्चारतानी कुठेच लागत नाही त्याले काय म्हणते आणि जीव जमायला लागत नाही म्हणून ते स्पष्ट उच्चाराचे वर्ण आहे. मग दुसरी डेफिनेशन तयार होते स्वराची स्पष्ट उच्चाराचे वर्ण स्पष्ट उच्चाराचे वर्ण स्पष्ट उच्चाराचे वर्ण स्पष्ट उच्चाराचे पूर्ण उच्चाराचे वर्ण म्हणजे साले का म्हणलं मी पूर्ण उच्चाराचं का सांगितलं अक्षर का सांगितलं हा बमला स्वर स्वराची डेफिनेशन बमला स्पष्ट उच्चाराचे स्पष्ट उच्चाराचे वर्ण म्हणजे स्वर स्पष्ट उच्चाराचे वर्ण म्हणजे स्वर स्पष्ट उच्चाराचे वर्ण म्हणजे स्वर आणि अक्षर म्हणजे पूर्ण उच्चाराचे वर्ण म्हणजे आणि व्यंजन म्हणजे का तर अस्पष्ट अस्पष्ट हे अस्पष्ट हे स्पष्ट समजलं का हा झांगडबुत्ता काय समजून घ्या हा नाही तर सत्यानाश आहे हा मग किती झाले स्वर किती झाले किती झाले किती झाले हा ठीक आहे काय सांगितलं डेफिनेशन सांगा दोन स्पष्ट उच्चाराचे हा स्पष्ट उच्चाराचे वर्ण म्हणजे स्वर ठीक आहे. दुसरी डेफिनेशन जेव्हा ना उच्चारताना त्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात स्वर किती स्वर किती स्वर किती स्वर किती हा ठीक आहे. मग आता लक्ष द्या इंग्रजाची औलाद आहे दोन स्वर ठीक आहे. एक आला आहे डुकऱ्या या कालाय कालाय दोन दोन स्वर मागून घुसाळले कुठून घुसाळले पुढून घुसाळायला पाहिजे तर मागून ठीक आहे. ये आणि आ काय ए आ ए आ मग कुठं वापरतो आपण हे तर बॅट बॉल बॅट बॉल ठीक आहे. हे डुकरे रानडुकरे मागून आले कोणते हा जर विचारलं का मराठी वर्णमाले दोन स्वर मागून कोणते आले घुसळून द्या या आ हे कुठून आले ते इंग्रजांचे औलाद होई हे काय ते त्याचे कॅट डॉग ठीक आहे बॅट
तर आता ए मग बॅट लिहायचा आहे तर बॅटची फोड ब अधिक ॲक्च्युली हे स्वरादित यायले पाहिजे होते पण ते कोण शास्त्रज्ञ आहे मला माहीत नाही, त्याला सांगा लागेल. ठीक आहे, मला भेटले गिटले तर आता आहे का नाही तर काही माहीत नाही. तर स्वरादित का म्हणतो सांगतो, स्वरादित कायले म्हणते ते बी सांगतो. हे समजलं का? हे समजलं का बे? हे समजलं का? कोणते स्वर इंग्रजीमधून आले? कोणते आले? कोणते आले? म्हणजे मग विचारलं, प्रश्न आला, आधुनिक वर्णमालेत वर्ण किती? आधुनिक वर्णमालेत वर्ण किती? किती? हा स्वर किती? स्वर किती? स्वर किती? जमन का? जमन का? आणि स्वर हे स्पष्ट उच्चाराचे वर्ण आहे म्हणून लंगडी मारून लिहिल्या जात नाही. समजलं का? स्वराला लंगडी आहे का? आहे का? आहे का? आहे का? आहे का? हा ठीक आहे. मग दोन आहे स्वराधी, किती आहे स्वराधी? किती? हा एक आहे अम. काय? हा अमले असं डिनोट केल्या जाते. आणि एक आहे आ. काय? हा आचं चिन्ह असं डिनोट केल्या जाते. समजलं का? त्याचे डेफिनेशन मध्ये सगळे आहे. स्वर आहे ज्याच्या आधी त्याले म्हणते स्वराधी. स्वर आहे ज्याच्या आधी त्याले म्हणते स्वराधी. अन स्वर नेहमीच आधी. आता कोणत्याही शब्द आता लक्ष द्यावे. दुःख शब्द तुमच्या गावाकडे असा लिहिते का? अबे डुकरे हो, लिहिते का? हे बा दुःख शब्द असा लिहिते का? दुःखची फोड करा बे डोबडे. दुःखची फोड द अधिक उवाचा का उसाचा? उवाचा. अन पाहता ए पाहता द अधिक उ अधिक अनुसार. आता पहा डेफिनेशन फॉलोच केली पाहिजे. काय ना स्वराधीन त्याच्या आधी स्वराचे आले पाहिजे. काय आले पाहिजे? स्वर आहे ज्याच्या आधी त्याले म्हणते स्वराधी. हे बा आहे का त्या रानडुकऱ्याच्या आधी स्वर? हे बा स्वर आहे ज्याच्या आधी. स्वर आहे ज्याच्या आधी त्याले म्हणते स्वराधी. स्वतः का म्हटलं? हकरा बोर्ड स अधिक व अधिक अ अधिक त अधिक अ अधिक विसर्ग. समजलं का? मग पाहता स्वर आहे ज्याच्या त्याच्या बापाने फॉलो करणी आहे डेफिनेशन. जर डेफिनेशन फॉलो केली नाही तर त्याला स्वराधी नाही म्हणत. त्याच्या आधी स्वर असीन काही डेफिनेशन मध्ये सर्व आहे. स्वर आहे ज्याच्या. मग हे स्वर आहे का? शिकलं का? स्वर आहे ज्याच्या आधी त्याले म्हणते स्वर. समजलं का? या दले पूर्ण केला ऊन आणि त्याच्यानंतर विसर्ग. याले म्हणते विसर्ग आणि याले म्हणते अनुस्वार. बरोबर आहे का? बरोबर आहे का? स्वराधीचे दोन प्रकार विसर्ग अनुसार. ह्या डुकऱ्याचे तर लय प्रकार आहे, त्याला घेऊ कोणत्यात? समजलं का? समजलं का? स्वर आहे ज्याच्या आधी त्याले म्हणते. मग काऊन म्हणते आले स्वराधी? तर त्याच्या आधी नेहमीच काय ते स्वर. काय भेंड तिथं? समजलं का? स्वर आहे ज्याच्या आधी त्याले म्हणते जमन. जमन का? हे समजलं का? अबे हे समजलं का? हा तिथं का चुकवलं डोंगा डुबवला फोड करताना तिथं कामी आहे आपल्याला समोर. हा किती स्वर? किती स्वर? काय डेफिनेशन आहे? स्पष्ट उच्चाराचे आणि स्वराधीची. स्वर आहे ज्याच्या आधी त्याले म्हणते स्वराधी. ठीक आहे, असं आहे. समजलं का? हा उद्या पाहू व्यंजन. का पाहू? हा.